भाजपकडून आज अंबरनाथ शहरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी ध्वजारोहणासह माजी सैनिकांचा सन्मान देखील करण्यात आला। अंबरनाथ शहरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। भाजपकडून ध्वजारोहणासोबतच माजी सैनिकांचा सन्मान देखील करण्यात आला। भाजपचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते बी केबिन रोडवरील स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बाहेर ध्वजारोहण करण्यात आलं। ध्वजारोहणानंतर माजी सैनिकांचा भाजपकडून सन्मान करण्यात आला। यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांच्यासह भाजपचे अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजीत करंजुले पाटील, विश्वजीत करंजुले पाटील आणि भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती। एबीसी न्यूज अंबरनाथ। आजचा दिवस म्हणजे खरं सांगायचं तर भूतोना भविष्य असा हा आजचा दिवस आहे। आणि आदरणीय मोदी साहेब हे दरवर्षी काही ना काही चमत्कार करतात। आणि हा जो घरघर झेंडाचा जो उपक्रम आहे हा खरोखरच गोरगरीब माणसाच्या झोपड्यावर आज झेंडा डौलाने फडकतो आहे त्याचा अभिमान संपूर्ण देशाला आहे। आणि ह्या उपक्रमाची दखल संपूर्ण जगाने घेतलेली आहे की काहीतरी नाविन्यपूर्ण असं काम ह्या भारतामध्ये घडलेलं आहे। आणि या उपक्रमामुळं लहान मुलापासून तर अगदी वयोवृद्धापर्यंत या देशाचं देशाबद्दलचं प्रेम नक्कीच जनतेमध्ये झालेलं आहे। आज हे स्वातंत्र्य आपल्याला असंच मिळालेलं नाही, अनेक आपल्या स्वातंत्र्यवीराची आहुती प्राणाची गेलेली आहे आणि म्हणून त्याची एक आठवण करून आपण या देशावर देशाबद्दल कशी आदर बाळगायचा आणि देश प्रेम कसं असावं याच्याबद्दल आपण हे याच्यातून एक शिकवण घेतली पाहिजे। आणि आपलं हे स्वातंत्र्य चिरायू होवो असे मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो। आणि परत एकदा अभिमानाने डोलणाऱ्या या झेंड्याला मानवंदना देतो।